नमस्कार, निर्मलाज खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती विशेष खेरापतीत आज आपण करणार आहे 6वी खेरापत, तळलेले मोदक. मोदकाच्या पारीसाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, 1/2 चमचा मीठ आणि 1/2 वाटी तेल. प्रथम एका भांड्यामध्ये मैदा, रवा आणि मीठ एकत्र मिसळून घ्यावे. नंतर या मिश्रणामध्ये कडकडीत 1/2 वाटी तेलाचे मोहन घालावे. मोहन घातल्यावर मिश्रण चांगले एकजीव करायचे आणि त्याची मूठ होतीये का हे दाबून पाहायचे. यानंतर थोडं पाणी मध्ये घेऊन मिश्रणाचा चांगला गोळा मळून घ्यायचा. तयार गोळा प्लेटने किंवा कपड्याने 10 मिनिटे झाकून ठेवायचा. यानंतर आपण सारणासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपल्याला लागणार आहे 2 वाटी खोवलेले ओले खोबरे, किसलेला गूळ 1 वाटी, 2 चमचे खसखस, चवीनुसार 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ. सारण करताना सर्वप्रथम आपल्याला खसखस कोरडी कढईमध्ये भाजून घ्यायचे. आपल्याला हे सगळं सारण मंद आचेवरतीच भाजायचं आहे. खसखस चांगली सोनेरी भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि गूळ घालायचा. सारण करताना इथं आपण थोडासा तुपाचा वापर केला तरी चालतो, पण मला काही त्याची गरज वाटत नाही, कारण गूळ एकदा का विरघळला की आपोआप मिश्रण सैलसर होतं. नंतर यामध्ये 1 चमचा किंवा चवीनुसार वेलची पूड आणि थोडस जायफळ किसून घालायचं. साधारण 10 मिनिटांमध्येच आपलं सारण तयार होत. जास्त वेळ याला भाजायचं नाही. सारण तयार झालंय, आता आपण मोदक करायला घेऊया. मोदकाच्या पारीसाठी तयार केलेला गोळा पुन्हा एकदा आपल्याला 2 मिनिटं मळून घ्यायचा. आपला गोळा जर जास्ती पातळ झाला असेल तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा पुन्हा घालून तो घट्ट करून घ्यायचा. छोटा गोळा पिठामध्ये बुडून त्याची पारी करायला घ्यायची. पारी एकसारखी मीडियम साईज लाटून झाली की आपण मोदक करायला घेऊया. आता मोदक बघायचे. तयार पारीमध्ये सारण भरल्यानंतर ती 2 बोटांच्या मदतीनं दुमडायची. इथं मी एकदा पारी
दुमडले आणि पुन्हा दुमडलेलं टोक पुढच्या टोकाला नेऊन चिटकवलं. असंच आपल्याला संपूर्ण गोलाकार मोदकाला अशा घड्या घालून घ्यायच्या. सगळ्या दुमडी घालून झाल्यानंतर सारण थोडंसं आतमध्ये दाबून आपल्या या दुमडी वर वर एकाच दिशेने ओढत आणायच्या. त्यांची सर्व टोके एकत्र करून मोदकाचा आकार द्यायचा. हे सगळं हळूवार करायचं, नाहीतर मग आपल्या चांगल्या घड्या पडत नाही. मोदकाचं वरचं टोक व्यवस्थित दाबून घ्यायचं, नाहीतर तळताना मोदक फुटू शकतो. इथं आपला मोदक छान तयार झालाय, छान घड्याही त्याला पडल्यात. अशाच प्रकारे अजून काही मोदक तयार करून घ्यायचे. आता आपण दुसरा मोदक तयार करूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मोदकाच्या दुमडी कशा पाडायच्या ते पहा. व्हिडिओमध्ये दिलेलं जे प्रमाण आहे ते 21 मोदकांचं आहे. मीडियम साईजचे छान 21 मोदक व्यवस्थित या प्रमाणात होतात. असं म्हणतात की करंजी ही मोदकाची बहीण असते, आणि मोदक जेव्हा कधी आपण करतो तेव्हा त्याच्यासोबत करंजी ही आवर्जून करावी. म्हणून करंजीसाठी आपण एक छोटी पारी लाटून घेतली. त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहे. आता ही पारी छान दुमडून घ्यायची, सगळीकडून व्यवस्थित चिमटवून घ्यायची. चिमटवून झाली की करंजीच्या एका टोकापासून आतल्या बाजूला तिरकी दुमडत जायची. दुमडलेलं टोक पुन्हा तिरका आतल्या साईडला दुमडायचं. असं आपल्याला शेवटपर्यंत करंजी दुमडत जायची. करंजी ही मोदकांसोबत दुमडून तयार आहे. आता आपण हे सगळं तळून घेऊया. तेल कडकडीत झाल्यावरच मोदक तळायचे. मोदक शक्यतो मंदाचेवरती तळायचे, पण मध्ये मध्ये गरज वाटली तर मोठ्या आचेवरती तळले तरी चालतात, पण करपणार नाही त्याची काळजी घ्यायची. पण जर मोठ्या आचेवरती आपण पहिल्यापासून मोदक तळायला लागलो तर ते करपूही शकतात, शिवाय ते मऊही पडू शकतात. त्यामुळं मंद आचेवरतीच त्यांना छान खरपूस तळायचं. इथं मोदक छान परफेक्ट कलरमध्ये तळून झालेत. करायला सोपे आणि खायला अगदी रुचकर लागणारे हे मोदक
बाप्पाच्या प्रसादासाठी तयार आहे. गणपती बाप्पा मोया मंगली मूर्ती बोल्या.